सध्या कोणत्याही निवडणुका नसूनही भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. कळंबोली लोखंड बाजारमधील शेकडो माथाडी कामगारांनी रविवारी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रत्येक कामगाराला रोजगार मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी माथाडी कामगारांना दिली आहे. कळंबोली लोखंड बाजारमध्ये माथाडी कामगारांच्या जुन्या टोळ्यांना डावलून नव्या टोळ्यांना कामे मिळत असल्यामुळे जुन्या कामगारांमध्ये असंतोष आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेकडो कामगारांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भारतीय जनता माथाडी कामगार जनरल महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, कार्याध्यक्ष संतोष पाटील, अभिजित खंडाकळे, दिनेश मिठभाऊकर, श्री पाचपुते, नगरसेवक अमर पाटील, भाजप नेते रामदास शेवाळे, अशोक मोटे, संभाजी भोसले, प्रकाश महानवर, समाजसेवक सतीश धायगुडे, विक्रम बेरगळ, सतीश बिचकुले यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते. भाजप नेते रामदास शेवाळे यांनी यावेळी तथाकथित विरोधी कामगार संघटनांवर ताशेरे ओढले. अख्खा दिवस जर बदल आपण दिवसभर जरी बोलत राहिलो ती कारण संपणार नाही, एवढी काम नाही. आणि काय झालं निवडणुकीमध्ये, अरे माथाडी कामगारांचा होता ना माणूस, मग कुणाचे झेंडे पकडले आणि कशाला कळवळ करता की माथाडीचे नेते आम्ही. राज्यात सरकार 15 वर्ष होतं, ज्यांना आपण नेते मानतो ते आले का यार्डमध्ये कधी? 15 वर्षात मी 25 वेळा गेलो, त्यापल्या घातल्या दावा तो एक रोड झाला. ही गोष्ट खरी आहे. गुलाबराव जगतापन अध्यक्ष केले, त्यासाठी केले अध्यक्ष की व्यापाऱ्यांनी विरोध करू नये म्हणून. त्यांची सटलमेंट बरोबर चालू आहे, व्यापारी म्हणतो तिकडे गुडघाभर पाण्यामध्ये जायची व्यवस्था नाही, पाण्यात लाईट लागून किती लोक मेली काय. 3 वर्ष झाला अध्यक्ष होत, एक साधा टॉयलेट बाथरूम मानता नाही आलं. आणि बोलताना बोलले जातं की आम्ही माथाडी कामगारांचे नेते. कुठले नेते? आता तरी शुद्ध, आता तरी शिका. नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहेत. या रोजगारात प्रथम प्राधान्य तुम्हा आम्हासारख्या कामगारांना मिळाले पाहिजे, तसा आग्रह आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरणार आहोत आणि तो आग्रह ते नक्की मान्य करतील अशी खात्री असल्याचे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही करून घ्यायचंय ते निश्चित करून घेऊ, पण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे तो आमच्या रोजगाराचा. आणि त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला रोजगार मिळेपर्यंत आपण शांत राहणार नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करायचं आहे. एअरपोर्ट इतक्या जवळ आपल्या येतोय, एअरपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी लाखोंना रोजगार मिळणार आहे, हजारोंना नाही लाखोंना. कारण एअरपोर्ट येतोय, जेएनपीटीच्या बरोबरच इथे येत असलेला इटीझेड या निमित्तानं, इथं येणारे रेल्वे टर्मिनल या निमित्तानं इथं कितीतरी मोठा रोजगार निर्माण होणार आहे. पण आज जो रोजगार उपलब्ध आहे आणि जो रोजगार येणाऱ्या कालावधीमध्ये वाढणार आहे, याच्यामध्ये संधी कोणाला मिळाली पाहिजे? आज या क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत, आपण कामगार या ठिकाणी म्हणले आहोत, आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये पहिलं प्राधान्य मिळायला पाहिजे. जसं आता रायगड सुरक्षा रक्षक मंडळ आहे, या सुरक्षा रक्षक मंडळाची जबाबदारी काय आहे? त्या सुरक्षा रक्षक मंडळाची जबाबदारी आहे, आज त्यांच्याकडे नोंदीत असलेले जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं तिथे काम मिळवून देणं. तर तशा पद्धतीनं आपण रजिस्टर्ड आहोत आपली टोळी, आणि त्यामुळे या परिसरामध्ये येणारं जे काम आहे ज्या आधी रजिस्टर झाल्या त्या रजिस्टर झालेल्या टोळ्यांना पहिलं काम दिलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर इतर कोणाला काही काम दिलं पाहिजे. हा आग्रह राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण या ठिकाणी धरला. निश्चितपणे मला वाटतं की याच्या मला खात्री आहे की ते याच्यामध्ये आपल्याला साथ देतील. कामगारांनीही आपल्या मनोगतामध्ये व्यथा मांडल्या. भाजपकडून खूप अपेक्षा असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या. यावेळी मारुती बोडके, राजू कानडे, शरद माने, किसन यादव, चंद्रकांत सस्ते, लक्ष्मण कदम, संतोष कुंभार, रघुनाथ राऊत, नाना ढेमरे, अनिल ढेमरे, रमेश शिर्के, ज्ञानेश्वर घाडगे, राजू जाधव, सचिन ढेमरे, मारुती सूळ यांच्यासह शेकडो माथाडी कामगारांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केले. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे.